हॅलो माय डिअर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स, वेलकम टू अवर मॅथ प्लॅनेट चॅनल. महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता चौथी विषय गणित एक्झरसाइज नंबर 2 आपण आज सॉल्व करणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूया. अतिशय सोपी एक्झरसाइज आहे. क्वेश्चन 1 आहे, राईट द गिव्हन फिगर्स इन वर्ड्स. बघा, ही जी सूचना आहे ती क्वेश्चन 1 to 5 साठी आहे. म्हणजेच काय करायचं, आपल्याला दिलेल्या संख्या अक्षरात लिहा अशी सूचना आहे आणि ते आपल्याला त्याचा योग्य ऑप्शन आपल्याला शोधायचा आहे. बघा, पहिली संख्या आहे 54,327. त्याचा योग्य ऑप्शन आपल्याला शोधायचा आहे. बघा 54,327, तर तो ऑप्शन बघा, पहिला ऑप्शन आहे 54,327 म्हणजे हा चुकीचा आहे. दुसरा ऑप्शन आहे 54,327 म्हणजे हा पण चुकीचा आहे. तिसरा ऑप्शन आहे 54,327 असं काय आपण वाचत नाही आहे, त्यामुळे हा ऑप्शन पण चुकीचा आहे. आणि चौथा ऑप्शन आहे 54,327 हा अतिशय व्यवस्थितपणे त्याची स्पेलिंगाने ते व्यवस्थित दिलेलं आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. तेच आपण जर मराठीमध्ये बघितलं तर 54,327. सो 54,327 ऑप्शन नंबर 4 आहे. पुढे दुसरा क्वेश्चन आहे 46,231. कुठे आहे 46,231? तर आता मी काय प्रत्येक ऑप्शन वाचत बघत नाही बसत नाही, तर 46,231 आहे. पहा, इथं ऑप्शन नंबर 2 आहे का 46,231. तेच जर आपण मराठीमध्ये बघितलं तर 46,231, तर तो आहे ऑप्शन नंबर 2. चला क्वेश्चन नंबर 3, 80,031 कुठे आहे पहा. ही एक्झरसाइज खूप सोपी आहे, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट उत्तरावरती जात आहोत. 80,031 ऑप्शन नंबर 3 आहे. तेच जर आपण मराठीमध्ये वाचलं तर 80,031 हा ऑप्शन नंबर 3 आहे. चला पुढे बघूया, 1,010. सो 1,010 येथे ऑप्शन नंबर 2 आहे. ह्यालाच 1,010 कुठे ऑप्शन नंबर 2 आहे. पुढे म्हणजे चौथ्याचं उत्तर आपलं ऑप्शन नंबर 2 होतं. आता पाचवं आहे 3,526. चला शोधा माझ्याबरोबर 3,526 कुठे आहे, एकदम व्यवस्थित ऑप्शन नंबर 2 आहे. तेच आपण मराठीमध्ये बघूया 3,526, तर ते ऑप्शन नंबर येते पहा ऑप्शन नंबर 2 आहे. आपण मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये पण पाहत आहोत. आता क्वेश्चन नंबर 6 to 10 एक सूचना आहे, राईट द गिव्हन नंबर इन फिगर्स. दिलेल्या संख्या अंकात लिहा. बघा, पहिले आहे 15,369. एक एक ऑप्शन आपण चेक करूया. बघा 15,397 आहे, पण आपल्याला 69 पाहिजे. 15,369 म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. तोच प्रश्न आपण मराठीत येतं बघितलं तर 15,369. बघा 15,369 ऑप्शन नंबर 2 आहे. पुढे जाऊया 90,011 म्हणजे 5 अंकी संख्या आहे. बघा ऑप्शन नंबर 2 आहे. तोच प्रश्न आपण मराठीमध्ये जर बघितला 90,011, तर 90,011 ही संख्या इथं ऑप्शन नंबर 2 दिलेली आहे. पुढे 8 प्रश्न आहे. बघा 12,700 दिलेलं आहे, म्हणजे ते 700 नाही आहे. चला पुढे जाऊया 12,774 म्हणजे ऑप्शन नंबर 2 हा बरोबर आहे. पुढे बघा, इकडं मराठीमध्ये तोच प्रश्न 12,774, त्याचं उत्तर आपण ऑलरेडी काढलेलं आहे. पुढे क्वेश्चन नंबर 9,
70,638 एक नंबरलाच आपल्याला सापडलेला आहे, त्याच्यामुळं तो ऑप्शन नंबर वन इज द राईट ॲन्सर. पुढे तोच प्रश्न मराठीमध्ये 70,638 ऑप्शन नंबर एक. पुढे दहावा जो प्रश्न आहे बघा, 25,902 तर नेहमीप्रमाणे हा जो शेवटचा क्वेश्चन आहे तो तुम्ही सॉल्व करायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर लिहायचं आहे. बघा प्रश्न परत ऑब्झर्वेशन करा, 25,902 सर्व संख्या 5 अंकी आहेत, 25,902 तर त्याचं उत्तर एक कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ऑप्शन नंबर किती आहे तो ते लिहायचं आहे. तोच प्रश्न आपण मराठीत बघूया, 25,902 तर त्याचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ओके, या जर तुम्ही एक्झरसाइज नंबर 1 जर पाहिली नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक पण देत आहे, ते तुम्ही पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.